माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना अडचणीत आणण्यासाठी राष्ट्रवादीनं वेगवेगळ्या राजकीय खेळ्या आता सुरू केल्या आहेत. दक्षिण कराडमधून राष्ट्रवादी काँग्रेसनं माघार घेतली आहे आणि आपली सर्व ताकद अपक्ष उमेदवार विलासकाका उंडाळकर यांच्या मागे उभी केली आहे. राष्ट्रवादीनं आपला उमेदवार राजेंद्र यादव यांना अर्ज मागे घ्यायला लावलाय, त्यामुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या समोरील आव्हान आणखीनच वाढणार आहे. पृथ्वीराज चव्हाणांना अडचणीत आणण्याची एकही संधी राष्ट्रवादी सोडत नाहीये. कराडमध्ये देखील आम्ही त्या ठिकाणी विलासकाका उंडाळकरांना पाठिंबा दिलेला आहे. अशा पद्धतीनं साधारण चित्र त्या बाबतीतलं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं आहे. दक्षिण कराडमध्ये राजकारण चांगलं